लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने उमेदवारी जाहीर झालेले उमेदवार आपला उमेदवारी अर्ज भरत असल्याचं चित्र आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेकांनी चिल्लर रूपात अनामत रक्कम भरली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील महालोकशाही विकास आघाडीचे उमेदवार असलम शाह हसन शाह भली मोठी चिल्लर घेऊन पोहोचले होते. डिपॉझिट भरण्यासाठी 10,000 रुपयांची चिल्लर आणि उर्वरित 15,000 रुपयांच्या नोटा त्यांनी आणल्या होत्या. 10,000 नाणी अर्धाच्या टेबलवरील कर्मचाऱ्यांसमोर ठेवताच अधिकारी व कर्मचारी थक्क झाले. ही रक्कम मोजता मोजता त्यांना एसीमध्येही घाम फुटला. या मोजणीला तब्बल 40 मिनिटे लागली. शेवटी मोजणी झाल्यावर त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे हा अर्ज दाखल केला. याबाबत असलम शाह म्हणाले, जनतेकडून वर्गणी घेऊन मी 10,000 रुपयांची चिल्लर निवडणूक आयोगाला दिली आहे. मी समाजासाठी काम करत आहे. मुंबई नागपूर येथे होणारे अधिवेशन बुलढाण्यातील विविध आंदोलनात सहभागी होत असल्याची आठवण देखील त्यांनी सांगितली. का मैं बुलढाणा लोकसभा का उम्मीदवार हूँ. अभी मैंने फॉर्म भर के आया हूँ और मेरे पास में 10,000 जो चिल्लर थी वो मेरे को लोकसभा के उम्मीदवारों ने लोगों ने चंदा दिया फॉर्म भरने के लिए और 15,000 रुपये नोटों के साथ में थे. ऐसा मैं अभी भरा हूँ और समाज के लिए काम 15-20 साल से मैं करते आ रहा हूँ. कई आंदोलन हमारे समाज के मुंबई में आंदोलन हुए, नागपुर में हिवाड़ी आदेशन में हुए, बुलढाणे में जिले भर में जेल भरो रास्ता रोको आंदोलन कई किए. वारकरी समाज के कई प्रोग्रामों में इसमें उसमें मैं सत्कार वगैरह रहा, उनके समाज में काम करते रहा हूँ. 10,000 की सिक्के आपने लाए थे तो वो कलेक्टर साहब ने स्वीकार किए क्या? स्वीकार किए.